नमस्कार, सखी किचनच्या दिवाळी स्पेशल भाग 4 मध्ये आज आपण बघणार आहोत मोहनथाळ, बुंदीचे लाडू, झटपट असे बेसन लाडू आणि दामट्याचे लाडू किंवा बेसनपुरीचे लाडू। तर चला बघूया। मोहनथाळची रेसिपी अतिशय पॉप्युलर अशी ही स्वीट रेसिपी आहे। गुजरातमध्ये ही दिवाळीला आवर्जून बनवली जाते, इवन महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी ही बनवली जाते। तर त्यासाठी आपण 3 कप चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय। पीठ थोडंसं हलकं कोर्स असं घ्यायचं आहे। त्यानंतर 3 टेबलस्पून इतकं मी दूध घातलंय त्यात आणि 4 टीस्पून इतकं आपण पातळ केलेलं तूप यात घालायचं आहे। मग हे आपण छान क्रंबल करून घेणार आहोत, जेणेकरून छान दाणेदार असं हे मिश्रण आपलं व्हावं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघायचं आहे। जर मूठ वळली गेली तर समजायचं की आपलं मोहन बरोबर झालं आहे, नाही तर तुम्ही थोडंसं तूप अजून घालू शकता। छान ग्रॅन्युलर असं हे मिश्रण तयार होतं। मग हे आपण चाळणीतून काढून घेणार आहोत, जेणेकरून लम्प्स असले तर ते निघून जावे। रव्याची चाळणी जिला आपण म्हणतो अशी, किंवा पुरणाच्या चाळणीतून हे काढून घ्यायचे आणि मग आपण एका कढईत 1 कप तूप घातले, साजूक तूप वापरले। यात आपण चाळून घेतलेलं डाळीचं मिश्रण घालणार आहोत आणि छान आपण याला लो फ्लेमवर परतून घेणार आहोत। हे मिश्रण परतायला जरा वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही याला मध्यम फ्लेमवरही परतू शकता। फक्त सारखं ढवळत राहायचं आहे, याला कुठेच चटका लागू द्यायचा नाही आहे। हळूहळू जसं हे मिश्रण शेकलं जातं तसं हे पातळ होत जातं, त्यामुळे तुपाचं प्रमाण मोजूनच घालायचं आहे। जसं जसं डाळ शेकली जाते, डाळीचं पीठ शेकलं जातं, तसं त्याला तूप सुटत जातं, त्यामुळे हे मिश्रण छान पातळ होतं। तुम्ही बघालच, बघा पहिल्यापेक्षा थोडं हलकं असं पातळ वाटतंय मिश्रण, अजून पातळ झालं आहे। तर छान अगदी फ्रोदी होईस्तोवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। सारखं ढवळत राहावं लागणार आहे आपल्याला, कारण याला थोडासाही झटका लागला तर मोहनथाळच्या टेस्टमध्ये ते समजून येतं की डाळीच्या पिठाला झटका लागला आहे, त्यामुळे जळकाळ स्मेल लवकर लागतो। त्यामुळे शांततेत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। छान फ्री फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं असं हे मिश्रण झालं आहे आणि हलका गोल्डन कलरही त्याचा बदलत चालला आहे। जसं मिश्रण पातळ होतं तसं शेकलं जाण्याचा एक तुपाचा घमघमाट जो असतो तो यायला लागतो आणि मिश्रणही रंग बदलू लागतं। असं छान फ्रोदी मिश्रण झालं आणि कलर हलकासा बदलला की आपण शेकणं बंद करणार आहोत। मिश्रण छान रंग बदलून गोल्डन असं झालंय आणि फ्रोदी झालंय, तुपाचा छान घमघमाट येतो आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा व्हॉल्यूम ऑलमोस्ट डबल दिसतो आहे। फ्री फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर झालं आहे। आता गॅस बंद करून आपण हे मिश्रण एका ताटात ओतून घेणार आहोत। हे ताट आपण पुढे मोहनथाळ सेट करण्यासाठी वापरणार आहोत। मग एका कढईमध्ये मी 3/4 कप पाणी घेतलं आहे आणि त्यात 1.5 कप साखर घातली आहे। मिश्रण आपण छान 5 ते 6 मिनिट उकळून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटांनंतर आपण चेक करून बघूया की हा पाक तयार झाला आहे की नाही। साधारण 2 तारी कन्सिस्टन्सीचा आपल्याला पाक हवा असतो। 2 तारी पाक असल्यामुळे हा मोहनथाळ छान तोंडात विरघळेल असा होतो। तर ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे प्लेटवर थेंब टाकायचा आहे पाकाचा आणि प्लेट उभी धरायची आहे। जर थोडासा खाली सरकून थेंब थांबला तर समजायचं की आपला पाक तयार झाला आहे। मग मी गॅस बारीक ठेवला आहे आणि आता आपण यात जे शेकून घेतलेलं मिश्रण आहे आपलं ते टाकणार आहोत। त्याआधी केशराचं दूध घालायचं आहे। 10 ते 15 केशराच्या काड्या 2 ते 3 टेबलस्पून गरम दुधात मी भिजवून ठेवलेल्या। त्यानंतर त्यात वेलची पूड घातली आहे 1/2 टीस्पून। या वेलची आणि केशरामुळे छान सुंदर असा सुगंध येतो मोहनथाळला आणि कलरही छान येतो केशरामुळे। मग आपण हे चणाडाळीचं मिश्रण यात घातलं आहे आणि छान एकसारखं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पाक आणि डाळीचं मिश्रण नीट एकजीव व्हावं। व्यवस्थित मिक्स झाल्यावर हलकीशी एक उकळी आपण काढणार आहोत। एकदा बुडबुडे यायला लागले की मग हे मिश्रण आपल्याला ताटात ओतून घ्यायचं आहे आणि ताट हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान सेट होईल। त्यावर लगेच आपण स्लाईस करून घेतलेले बदाम घालणार आहोत, जेणेकरून ते छान फिक्स होऊन जावे। आणि मग मिश्रण कोमट असेल तेव्हाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। थंड झाल्यावर या मिश्रणाच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत, म्हणून
गरम असताना किंवा कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे डायमंड शेपच्या मी वड्या कट केल्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार या वड्या कापू शकता। तर असा उत्कृष्ट अगदी चविष्ट पदार्थ हा आपला तयार झाला आहे, मोहनथाळ। तोंडात टाकल्या टाकल्या विरघळेल आणि दाणेदार असा हा मोहनथाळ होतो। तर नक्की बनवून बघा, खूप सुंदर रेसिपी आहे, झटपट होते। एकदा प्रमाण आणि टेक्निक लक्षात आली की खूप परफेक्ट जमतो असा हा पदार्थ आहे। नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। बनवून बघितल्यावर तुमचे अभिप्राय आमच्यासोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ या फराळाच्या ताटातला महत्त्वाचा असा बुंदीचा लाडू, त्यासाठी 2 कप चण्या डाळीचं पीठ घेतलं आहे मी। त्यात 2 टीस्पून तेल घालणार आहे, तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मग आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे। पाणी घालताना थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि लम्प्स फ्री असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। छान फ्री फ्लोईंग असं बॅटर हवं आहे। थोडं थोडं करत मला साधारण 1/4 कप पाणी लागलं आहे। फार घट्ट आणि फार पातळ झालं बॅटर तर बुंदी हवी तशी होत नाही, छान मोत्यासारखी होत नाही, त्यामुळे बॅटरची थिकनेस व्यवस्थितच हवी। साधारण 1/4 कप पाणी वापरलं आहे मी। माझं बॅटर तयार आहे, आता याला मी 15 मिनिट झाकून ठेवणार आहे। 15 मिनिटांनंतर बॅटरमध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे 1 पिंच, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तो। मग आपण बुंदी काढून घेणार आहोत। तेल एका बाजूला तापत ठेवलेलं मी, तेल तापलंय की नाही हे बघण्यासाठी मी 2 थेंब बुंदीच्या बॅटरचे टाकले, तर ते लगेच वर आले म्हणजे तेल व्यवस्थित तापलंय। आता आपण बुंदी टाकून घेऊया। झाऱ्याच्या मदतीने मी बुंदी टाकणार आहे, तुम्ही बुंदीचा मोल्डही वापरू शकता। बुंदी बनवताना झारा गोल गोल फिरवत राहायचा आहे म्हणजे एका ठिकाणी गुठळी बनत नाही, छान मधूमधून हलवत अशी बुंदी तळून घ्यायची आहे। रंग बदलला की बुंदी तळून झालं असं समजावं, क्रंची असा आवाज येतो आपण जेव्हा झाऱ्याला झटका देतो तेव्हा, तुम्ही ऐकू शकता छान असा क्रंच येतो। मग एक एक पळीभर बॅटरमध्ये आपण हिरवा आणि ऑरेंज कलर मिक्स करणार आहोत। एक एक पिंच एक एक चिमूटभर मी कलर टाकला आहे आणि मिक्स करून घेतला आहे। याचीही आपण बुंदी बनवून घेणार आहोत। ऑरेंज कलरची बुंदी बघूया, सेम प्रोसिजर वापरून ऑरेंज कलरची बुंदी बनवून घ्यायची आहे, तशीच हिरव्या कलरची बुंदीही बनवून तळून घ्यायची आहे। मग पाक बनवायला घेऊया। त्यासाठी एका पातेल्यात 2 कप साखर घ्यायची आहे आणि 1 कप पाणी घ्यायचं आहे। त्याला साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आहे। मग आपल्याला गोळीबंद पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी पाक चांगला शिजल्यावर पाण्यात 1 थेंब टाकून बघायचा आहे। जर तो असा जमा करता आला तर समजावं की आपला पाक 90% तयार आहे। 1-2 मिनिट शिजवून मग गॅस बंद करायचा आहे। पाक 5 मिनिट थंड करून मग त्यात आपण बुंदी घालणार आहोत। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी बुंदी झाली आपली। यात ऑरेंज आणि ग्रीन कलरचीही बुंदी मी घालणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता जरी हे मिश्रण पातळ दिसत असलं तरी बुंदी सर्व पाक पिऊन घेते आणि छान अशी सुटसुटीत मोकळी मोकळी ज्युसी अशी बुंदी तयार होते आपली। हे प्रमाण वापरून छान बुंदी बनते। झाकून ठेवूया तासभर। तासाभरानंतर बुंदीने सर्व पाक पिऊन घेतला आहे, तुम्ही बघू शकता। थोडी साखरही दिसते आहे पातेल्याच्या कडेला, म्हणजे पाक आपला व्यवस्थित झालेला ह्याचं हे लक्षण आहे। बघा किती छान बुंदी तयार झाली आहे। आता याचे लाडू बनवून घेऊया। ऑरेंज आणि ग्रीन कलरमुळे बुंदीला एक छान असा लुक येतो, त्यामुळे मुलं खूप आवडीने हे बुंदीचे लाडू खातात। माझी मुलं तर कलरची बुंदी असे करूनही निवडून खातात। नक्की बनवून बघा, तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका। कमेंट्सची आम्ही वाट बघत असतो। असे हे बुंदीचे लाडू बघितल्याबद्दल
झटपट असे बेसनाचे लाडू, अतिशय दाणेदार आणि चविष्ट असे हे लाडू बनतात, पटकन बनतात। तर त्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून इतकं तूप आपण कढईत घ्यायचं आहे। तुपाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तर हरकत नाही। मग यात आपण चण्याचं पीठ घालणार आहोत 2 कप। हे पीठ मी हलकसं कोर्स असं घेतलं आहे, एकदम बारीक पीठ घ्यायचं नाही आहे। मग आपण हे मध्यम फ्लेमवर छान शेकून घेणार आहोत। 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे। पिठाचा रंग हलकासा बदलेपर्यंत आपण याला शेकून घेणार आहोत। हलकसं गोल्डन झालं आहे पीठ आणि भाजल्याचा एक टिपिकल जो सुगंध असतो तो यायला लागला आहे। मग यात आपण 1.5 कप इतकं कंडेन्स मिल्क घालणार आहोत। कंडेन्स मिल्कचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, गोडाच्या आवडीनुसार स्पेसिफिकली। मग हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यात गुठळ्या होऊ नयेत। छान शांततेत आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि अजून आपल्याला याला थोडं घट्ट होईस्तोवर शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण लगेच घट्ट होतं, जास्त वेळ लागत नाही। मिश्रण छान घट्ट व्हायला लागलं आहे तुम्ही बघू शकता। आता हे पॅनला सोडायला लागेल, हळूहळू मिश्रण पॅनला सोडायला लागलं की मग आपण गॅस बंद करणार आहोत। मिश्रण छान गोळा व्हायला लागलं आहे आणि पॅनला सोडतही आहे, त्यामुळे आपण आता गॅस बंद करून घेऊया। आणि हे साधारण अर्धा तासासाठी मी थंड करून घेतलं आहे। मग यात आपण 3 टेबलस्पून इतकी पिठी साखर घालतो आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छान मिक्स करून घेऊया आणि मग आपण यात वेलची पूड घालणार आहोत, साधारण 1 टीस्पून। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात थोडं जायफळही किसून घालू शकता। छान मिक्स करून घेऊया। आता हे आपलं लाडूंचं मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहे। हलक्या हाताने याला मळून घेतोय आपण आणि मग हाताला थोडंसं तूप लावून आपण याचे लाडू वळून घेणार आहोत। अगदी इझिली याचे लाडू वळले जातात आणि खूप चविष्ट असे दाणेदार असे हे लाडू होतात। तर अशा प्रकारे पिस्ते, बदाम, काजू तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स वापरून तुम्ही यांना सजवू शकता। मी पिस्ता आणि कलिंगडाच्या बिया वापरल्या आहेत, मेलन सीड्स ज्यांना आपण म्हणतो। तर असे हे झटपट होणारे बेसनाचे दाणेदार लाडू तयार आहेत। नक्की बनवून बघा, या दिवाळीला खूप सुंदर सोपी झटपट होणारी अशी रेसिपी आहे। बेसनपुरीचे लाडू म्हणजे दामट्याचे लाडू। तर या दामट्याच्या लाडूंसाठी आपल्याला जाडसर दळलेलं बेसन पीठ घ्यायचं आहे, साधारण 2 कप। बारीक बेसन पिठाचे हे लाडू चांगले होत नाहीत म्हणून थोडं करकरीत आपल्याला हे बेसन पीठ दळून घ्यायचं आहे। आणि मग यात आपल्याला पिवळा खाण्याचा रंग घालायचा आहे, साधारण 1 चिमूटभर। तो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मग पाणी थोडं थोडं करत घालून आपण घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत। साधारण 1 कप पाणी एवढ्या पिठाला पुरेसं होतं। थोडं थोडं करून पीठ मळून घेऊया। घट्टसर असा गोळा बनवून घेतला आहे मी, त्याला थोडं तूप लावून परत मळून घ्यायचं आहे छान। तुपामुळे हे पीठ कडक होत नाही। छान मळून घ्यायचं आहे आणि मग आपण याला 15 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवणार आहोत। 15 मिनिटांनंतर आपण याचे छोटे छोटे पुरीसाठी बनवतो तसे गोळे तयार करून घेणार आहोत। आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तेल लावून आपण मध्यम आकाराच्या आणि मध्यम जाड अशा पुऱ्या लाटून घेणार आहोत। फार बारीक करायच्या नाही आहेत पुऱ्या। या पुऱ्या आपल्याला तुपावर तळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी एका कढईमध्ये तूप घालून ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तूप छान गरम झाल्यावर आपण यात पुऱ्या तळून घेणार आहोत। छान गुलाबी रंगावर आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मध्यमाचेवर। फार रंग बदलू द्यायचा नाही आहे, नाहीतर लाडूंचा रंग काळपट असा येतो, त्यामुळे गुलाबी रंगावर या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। लाल होऊ द्यायच्या नाही आहेत। अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। या पुऱ्यांचे तुकडे करून आपण त्यांना मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत।
साधारण सारख्या आकाराचे जर आपल्याला ग्रॅन्युल्स हवे असले तर तुम्ही चाळणीतूनही ती पावडर गाळून घेऊ शकता आणि मग छान असं सारख्या आकाराचे ग्रॅन्युलर मिक्सचर आपल्याला मिळतं लाडूंसाठीचं। हे लाडूंसाठीचं मिश्रण आपण एका पातेल्यात घालून घेणार आहोत। त्यात ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत, काजू आणि बदाम 2 टेबलस्पून। नंतर आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहोत। त्यासाठी एका पातेल्यात 2 कप साखर टाकून त्यात 1.5 कप पाणी घालायचं आहे, साधारण साखर बुडे इथपर्यंत, आणि मिक्स करून आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। याचा साधारण 5 ते 6 मिनिट चांगलं शिजल्यावर याचा एक तारी पाक बनतो, अशा प्रकारे चेक करायचा आहे। एका डिशवर वरच्या टोकाला थेंब सोडल्यावर तो खाली न ओरघळता मध्ये थांबला पाहिजे, म्हणजे आपला एक तारी पाक बनला असं समजावं। आणि मग आपण हा पाक लाडूंच्या मिश्रणात घालून घेणार आहोत। लाडूंच्या मिश्रणात घालताना पाकही थोडा थोडा करत घालायचा आहे। तुमची डाळ जितकी कोरडी असते त्या प्रमाणात ती पाक ॲब्सॉर्ब करते, त्यामुळे पाकाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। मऊसर झालेल्या मिश्रणात आपण वेलची क्रश करून घातली आहे साधारण 1/2 टीस्पून, आणि जायफळ किसून घालायचं आहे 2 चिमूटभर। तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हे मिश्रण आपण झाकून तासभर बाजूला ठेवून देणार आहोत। एका तासानंतर आपण या मिश्रणाचे लाडू वळून घेणार आहोत। लाडू वळण्याआधी आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। यावेळेला जर मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडा पाक घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता, पण लाडू वळण्याइतकं जर मऊसर मिश्रण असेल तर त्याचे आपण लाडू बनवून घ्यायचे। अशा प्रकारे आपले बेसनपुरीचे लाडू तयार आहेत। बेसनाचे लाडूंचा सहसा प्रॉब्लेम असा असतो की ते टाळूला चिटकतात खाताना, पण बेसनपुरीचे लाडू ग्रॅन्युलर असल्यामुळे ते टाळूला चिटकत नाहीत आणि चवही अगदी छान अशी मोतीचूर लाडूंसारखी चव येते या लाडूंना। वरून ड्रायफ्रुट्स घालून सर्व करायचे आहेत आपले बेसनपुरीचे लाडू। अतिशय छान झटपट अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करताना बेल बटन आवर्जून दाबा। धन्यवाद। भेटूया पुढच्या भागात अशाच छान छान रेसिपीज सोबत।